वेगवान आढावा हंड्रेड एक्सप्रेस मधून। लोकसभेमध्ये खासदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप शासित केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस नेते मनीष तिवारींनी केलाय। 2024 च्या आधी लोकसभेचं संख्याबळ वाढवत 1000 किंवा त्यापेक्षा जास्त असावं असा उल्लेख या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने केल्याचं मनीष तिवारी यांनी म्हटलेलं आहे। राजधानी दिल्ली में कृषि कायद्याच्या विरोधामध्ये कांग्रेस ने रैली काढली। या दरम्यान कांग्रेस नेते राहुल गांधी ट्रैक्टर चालवत संसद परिसरामध्ये दाखल झाले। यावेळी राहुल गांधींचा ट्रैक्टर संसदेच्या गेटवरच रोखण्यात आला। सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबतंय, संसदेत कृषि कायद्यांवर चर्चा होऊ दिली जात नाही आणि त्यामुळे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करायलाच हवेत असं राहुल गांधींनी म्हटलंय। दिल्लीच्या महाराष्ट्र सदन मध्ये आग लागल्याची घटना घडली होती। सदनामध्ये राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली होती। आगीमुळे संपूर्ण सदनात धुराचे लोट दिसत होते। अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। भाजपने झारखंडमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी मिशन कमळ राबवल्याचा आरोप होतो। एका हिंदी दैनिकाने हा खळबळजनक दावा केलाय। माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात येतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीच्या दौऱ्यावर येतात, त्यामुळे सांगलीतील प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे। पुराने बिकट अवस्था झालेल्या सांगलीच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे। राज्यातील 57 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेले 3000 कोटींचं कर्ज फेडण्यास कारखाने अपयशी ठरले आहेत। कारखान्यांच्या कर्जासाठी राज्य सरकारने हमीपत्र दिलं होतं, ही कर्ज फेडली न गेल्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। यावर सुनावणी दरम्यान कर्जाची परतफेड करण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे आता कर्ज फेडण्यास कारखान्यांना अपयश आल्यामुळे राज्य सरकारला हे कर्ज फेडावं लागणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी बीडमध्ये समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे, पण या बॅनरवर भाजपच्या एकाही मोठ्या नेत्याचा फोटो नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांप्रती असलेली नाराजी ही पुन्हा एकदा समोर आली आहे। पंकजा मुंडेंना नेहमी डावललं जातं असं मुंडे समर्थकांकडून नेहमीच म्हटलं जातं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे विदर्भाची झालेली परिस्थिती पाहावी आणि नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतीसह अनेक घरांचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या होत्या। पूरस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करायला हवी असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसलाय, पूरग्रस्त भागांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत, अशा वेळी ही सर्वांची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। भाजप आणि मनसेची वाढती जवळीक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे। भाजप आणि मनसे युतीच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे पडल्याची चर्चा आहे। नाशिक दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं। मनसे भाजप युतीमध्ये मनसेची परप्रांतीय भूमिका अडचणीची असल्याचं पाटलांनी म्हटलं होतं, मात्र याच संदर्भात मनसेनं आता मवाळ भूमिका घेतल्याचं समजतंय। कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारला आज 2 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि नेमका हाच मुहूर्त साधत येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले आहेत। कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल भाजप नेतृत्वाकडून आज निर्णय होण्याची शक्यता आहे। कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेदाचा येडियुरप्पांना फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे। उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आहे। उजनी धरण सध्या 31% भरलेलं आहे। धरणामध्ये सध्या 81 TMC पाणी साठा झाला आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक धरणं भरली आहेत, त्यामुळे त्या धरणातील पाणी उजनीमध्ये येण्यास सुरुवात झाल्यानं मागील 3 दिवसांमध्ये 16 TMC एवढा पाणी साठा वाढलेला आहे। अशाच पद्धतीनं जर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत राहिला तर उजनी धरण लवकरच भरू शकतंय।
अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपट्ट्यातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 41,084 कुटुंबातल्या 1,96,000 जणांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. तसंच लहान मुलं त्याचबरोबर मोठ्या अशा एकूण 32,000 अधिक जनावरांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलंय. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे. पाणी पातळी 2 फुटांनी ओसरली आहे. मुसळधार पावसानंतर कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती. आज पाणी पातळी 52 फुटांवर आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुराचं पाणी ओसरत असताना रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. कोकणामध्ये अतिमुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. भुईबावडा परिसरातील पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यामुळे अनेक झाडं उन्मळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्यानं जीवितहानी टळली आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सांगलीतील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीला तिसऱ्यांदा महापुराचा फटका बसलाय. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे सांगलीकरांचं मोठं नुकसान होत आहे. प्रत्येक वेळी पूर आला की संपूर्ण संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यानंतर पुन्हा नव्यानं घरदार उभं करावं लागत आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येते. सांगली आणि कुपवाड शहराचा पाणी पुरवठा पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. कृष्णा नदीच्या पुरामुळे महापालिकेचं पाणी उपसा केंद्र पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत पाणी उपसा केंद्राजवळ कर्मचाऱ्यांना पोहोचता येणार नाहीये. त्यामुळे दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. कोल्हापुरातल्या भूदरगड तालुक्यात धरणाच्या सांडव्याला भगदाड पडलंय. वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडल्यानं वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. दरम्यान धरणाचं काम निकृष्ट कामाच्या दर्जाचं असल्याचा आरोप केला जातोय. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यात गारखेडा इथला कोल्हापुरी बंधारा अतिवृष्टीमुळे फुटलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात. दरम्यान बंधारा फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेकडे बंधारा दुरुस्त करण्याची 16 जूनला मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंधारा फुटला आणि आमच्या शेतीचं नुकसान झालं असा आरोप इथले शेतकरी करतायत. कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मावळकर सरसावल्यात. तळेगाव दाभाडे इथल्या विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टने नागरिकांना मदतीचं आवाहन केलं. त्याला तळेगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. 16 टन जीवनावश्यक वस्तू जमा केल्यात. या वस्तू 2 ट्रकद्वारे कोकणकडे रवाना करण्यात आल्या. काल दिवसभर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मागील 24 तासांमध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. पावसाची रिपरिप सुरूच आहे, पण दुपारच्या नंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आंबोली धरण ओव्हरफ्लो झालंय. जोरदार पावसानंतर आंबोली धरण 100% भरलेलं आहे. सकाळपासून धरणाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गंगापूर धरण हे 68% भरलंय. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट दूर होणार असल्यानं नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिकमध्ये गोदावरीला आलेल्या पुरामध्ये अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळाला. 22 जुलै रोजी गोदावरीला महापूर आला तेव्हा काही अतिउत्साही भक्तांनी थेट पुराच्या पाण्यातच पूजाविधी पार पडले. यावेळी या लोकांसोबत चिमुरडेही उपस्थित होते. पुराणं थैमान घातलं असताना हा अंधश्रद्धेचा बाजार गोदा किनारी भरला होता. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद होत असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळे घट्ट मिटून बसलं होतं. वीर धरण क्षेत्रातील गावांमध्ये व नीरा नदीच्या धरण साखळीमध्ये गेल्या 2-3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे वीर धरण हे 97% भरलंय. सध्या धरण क्षेत्रातून 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रामध्ये केला जातोय. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील वक्तव्याविरोधात भाजपचे जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय. पुण्यातील खंडोजी बाबा चौकामध्ये भाजपनं हे आंदोलन केलंय. भास्कर जाधव आणि शिवसेनेविरोधात घोषणा दिल्यात. भास्कर जाधवांचा निषेध करताना भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मास्कचा मात्र विसर पडला. लातूर जिल्ह्यातील देवणी येथील शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यासाठीच्या मागणीसाठी सर्व पक्षांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. यावेळी शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्ध्यामध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली आहे। काँग्रेस नेत्यांच्या फोन टॅपिंगचा निषेध यावेळी करण्यात आला। शहरातील विविध भागातून ही सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। भ्रष्ट सचिवाविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलंय। अर्जदार विजय ताले यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या टॉवरवर चढून हे आंदोलन केलं। अकोला जिल्ह्यातील सावरगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट सचिवाविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। दादरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। राज्यातील कोरोना आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सीएमएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यासोबत कुठेही बॅनर न लावण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। मात्र असं असतानाही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दादरमध्ये बॅनरबाजी केली आहे। कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना गोव्यामध्ये प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय। कोरोना बाधित आणि मृत्यूच्या प्रमाणामध्ये घट होत असली तरी दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नाहीये, त्यामुळे गोवा सरकारनं 2 ऑगस्टपर्यंत संचारबंदीमध्ये वाढ केली आहे। मात्र लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। तेलंगणाच्या सिकंदराबाद इथल्या उज्जैनी महाकाली मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती। या गर्दीमध्ये कोरोना आणि कोरोनाचे नियम चिरडून मेले आहेत। बोनालू उत्सवासाठी मंदिरामध्ये ही भली मोठी गर्दी झाली। या गर्दीला आवरताना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्याही नाकीनं वाल्याला पाहायला मिळालं। तांत्रिक कारणामुळे बंद केलेली 11वी प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया राज्य शिक्षण मंडळाकडून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून set.11thadmission.org.in या वेबसाईटवर अर्ज भरता येणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली। पाटण तालुक्यातल्या अनेक ठिकाणी लोकांची घराच्या घरं उद्ध्वस्त झाली आहे। पुराच्या तडाखानं मालदण इथल्या नदीकाठावरच्या श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल विद्यालयाची एक इमारत जमीनदोस्त झाली आहे। शिवाय मालमत्तेची सुद्धा प्रचंड हानी झाली। भंडारा तालुक्यातल्या जवाहरनगर परिसरातील शेतशिवारात हरणाच्या कळपानं धुमाकूळ घातला असून शेतातील सोयाबीनवर हरणाचे कळप ताव मारताना दिसतायत। नुकतीच सोयाबीन जमिनीत रुजून पालवी फुटली असताना हरणाचे कळप सोयाबीन परत फस्त करताना दिसतायत। पेरणी केलेलं बियाणं उगवलंच नसल्यानं धुळ्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत। तब्बल 10 एकरांमध्ये पेरलेले टरबुजाचं महागडं बियाणं हे उगवलेलंच नाहीये। शेतकरी किशोर पाटील यांच्या शेतामध्ये हे बियाणं पेरण्यात आलं होतं, मात्र बोगस बियाण्यांमुळे पाटील यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सावरमाळमध्ये एका राजा नावाच्या कोंबड्याचा मृत्यू आणि नंतर त्याची मालक आणि गावकऱ्यांनी मिळून काढलेली अंत्ययात्रा ही आता चर्चेचा विषय ठरते आहे। हा वर्ष मालकाला साथ देणाऱ्या राजा नावाच्या कोंबड्याला 4 दिवसांपूर्वी मांजरानं चावा घेतल्यानं कोंबडा जखमी झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता। पिंपरी पुनर्वसन गावांचा वीज बिलाबद्दलचा प्रश्न अखेर निखाली लागलेला आहे। अनेक दिवसांपासून गोसे प्रकल्प बाधित आणि पुनर्वसन झालेल्या गावातील विद्युत बिलाचा भरणा करण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्त आणि भंडारा विद्युत महामंडळ यांच्यामध्ये तिढा होता। अखेर जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्युत बिल माफ करण्याचे निर्देश दिल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मृत समजून पोत्यात बांधून फेकलेल्या जखमी वानराच्या पिल्लाला भंडाऱ्यातील ग्रीन फ्रेंड्स लाखणीच्या सदस्यांनी जीवदान दिलंय। जखमी वानराच्या पिल्लाला तलावाच्या काठावर फेकण्यात आलं होतं। फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांनी हे पोतं उघडून पाहिलं असता त्यात वानराचं छोटं पिल्लू त्यांना आढळलं। या वानराच्या पिल्लाला आता वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलंय। पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या उलट्या बोंबा सुरूच आहे। भारताची गुप्तचर यंत्रणा RANW आपलं अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता। टीम इंडियानं श्रीलंकेबरोबर झालेल्या पहिल्या T20 सामन्यामध्ये विजय मिळवला। या विजयासह टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे। सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याला मिळालेल्या भुवनेश्वर कुमारच्या साथीमुळे हा विजय खास होता। तमिळनाडूच्या सीए भवानी देवीनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचलाय।
तलवारबाजी मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटामध्ये विजय सुरुवात केली। भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादियाबेन अजीजीचा 15-3 ने पराभव केलाय। भवानी देवीने फक्त 6 मिनिटं 14 सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीमध्ये यश मिळवून दिलं। भारतीय नौकानयनपटून अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रविवारी पुरुषांच्या नौकानयन स्पर्धेमध्ये लाइटवेट डबल स्कल्स रेपिचेसद्वारे उपांत्य फेरी गाठली। सी फॉरेस्ट वॉटरवे येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये अर्जुन अरविंद या भारतीय जोडीनं 6 मिनिटं 51 सेकंद अशी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला। कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्य गाथेवर आधारित सिनेमा शेर शहाचा ट्रेलर रिलीज झालाय। ज्या सैनिकांनी कारगिल युद्धामध्ये आपल्या देशासाठी प्राण दिले त्यांचा पराक्रम या सिनेमामध्ये दाखवण्यात आलाय। सिनेमामध्ये परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं साकारली। नाशिक शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलाय। नाशिक शहरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये पालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे 194 तर चिकनगुनियाचे 185 रुग्ण आढळले। शहरामध्ये खासगी रुग्णालय तसंच खासगी लॅबकडून निदान झालेले अहवाल पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय। पीक विम्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं। खरीप पीक विमा देण्यात यावा आणि पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा, त्याचबरोबर पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।